गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सरचं स्वागत करतोय. आज आपण पाहणार आहोत, नुकतीच अपडेट आलेली आहे कंबाईन जाहिरात 2024 विषयी. राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे, त्याविषयी आपण संपूर्ण माहिती तसेच किती जागा आहेत कंबाईनच्या डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याकरिता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट पाहायला मिळणार आहे. जी जाहिरात येणार आहे यामध्ये ज्या जागा आहेत, पीएसआय एसटी असेल, एएसओ, टॅक्स असिस्टंट, क्लर्क, टेक्निकल असिस्टंट आहे, त्या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे. एकूण जागा आहेत ते पण आपण पाहणार आहोत, कोणकोणत्या पदाच्या किती जागा निघालेल्या आहेत. त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत, या बॅचेसवरती नवरात्री महोत्सवानिमित्त 50% ऑफर आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही बॅच तुम्हाला एकत्रित जॉईन करता येणार आहेत 10 नोव्हेंबर, म्हणजे अगदी कमी कालावधी राहिलेला आहे, एकच महिन्याचा. या बॅचची फी फक्त 1000 रुपये आहे. 1000 रुपयामध्ये तुम्हाला 2 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे आणि ही जी मुदत आहे फक्त 12 ऑक्टोबर पर्यंतच या ऑफर उपलब्ध असणार आहे. बॅचचे वैशिष्ट्य आहे, जुन्या प्रश्नपत्रिकेस तुम्हाला विश्लेषण करून घेण्यात येणार आहे पीवायपी प्लस एमसीक्यू स्वरूपामध्ये. तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहेत, हे जे लेक्चर आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे. अजून ज्या बॅचेस सुरू आहेत यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे, स्वच्छता निरीक्षक, या सर्व बॅचेसवरती 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि नवरात्री महोत्सवानिमित्त 50% डिस्काउंट ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर एएनएम जेएनएम बॅच आहे, सीटीईटी हिंदी मीडियमची बॅच सुरू आहे, रेल्वे भरती मुंबई मनपा यामध्ये कार्यकारी सहाय्यक, लिपिक तसेच निरीक्षक या दोन्ही पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची पण बॅच अकॅडमीमध्ये सुरू आहे. आणि अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन पदाची जी जाहिरात निघालेली आहे त्याची पण सर्व विषयासहित आणि तसेच तांत्रिक विषयाची पण बॅच अवेलेबल आहे. आता आपण बघूया जी अपडेट आलेली आहे, न्यू अपडेट, त्याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे अपडेट दिलेली आहे, शासन महाराष्ट्र सेवेतील गट प आणि गट क पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध होणार होती परंतु काही अडथळे टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे 1 वर्ष झाले जाहिरात प्रसिद्ध झालेली नव्हती. तर त्यांनी सांगितलेलं आहे तात्काळ प्रकाशित करण्यात यावी यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे, त्यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं दिसत आहे. यांनी एमपीएससी जे अध्यक्ष आहेत माननीय रजनी सेठ यांना फोन करून विनंती केलेली आहे, या संदर्भात येत्या आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये ही जाहिरात काढण्यात येईल असे त्यांना आश्वासित केलेले आश्वासन देण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय तर या येणाऱ्या आठवड्यामध्ये 1722 पदाकरिता ग्रुप बी आणि ग्रुप सी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. नेमक्या जागा कोणकोण किती आहेत प्रत्येक पोस्टच्या त्या आपण पाहूया. यामध्ये पीएसआय पदाकरिता 441 आपण जे आरटीआय टाकलं होतं आरटीआय मार्फत आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्यानंतर सिंटॅक्स इन्स्पेक्टर एसटीआयच्या 209 पदाची जाहिरात येणार आहे, एएसओ 100 पदाची. त्या हे झाले ग्रुप बी चे पद आहेत पीएसआय एसटी आणि एएसओ. त्यानंतर ग्रुप सी करिता टॅक्स असिस्टंट 482 खूप मोठी जाहिरात आहे टॅक्स असिस्टंटची. त्यानंतर क्लर्क कार्यकारी सहाय्यक म्हणतो आपण त्याला 742 पदाची जाहिरात आहे एकूण पोस्ट. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर 39, त्यानंतर टेक्निकल असिस्टंट आहे त्याच्या 9, एसआर आणि एक्साईजच्या अजून आपल्याला माहिती मिळालेली नाहीये. त्यानंतर इंडस्ट्रियल एक्साईज सब इन्स्पेक्टर याचे पण आपल्याला माहिती मिळाली नाही, परंतु एकूण ज्या जागा आहेत 1722 पदाची सुरुवातीला जाहिरात येणार आहे, यामध्ये 100% वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहायचं आहे, येणाऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. ठीक आहे, एक आनंदाची बातमी आहे, ग्रामीण भागामधील जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ग्रुप बी आणि ग्रुप सी ची, यांच्याकरिता सर्वांनी अभ्यासाला लागायचं आहे. तसेच आपल्या अकॅडमीमध्ये जी नवीन बॅच सुरू झालेली आहे जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये एफडीए ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता, यामध्ये विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क या दोन पदाची जाहिरात आहे. ही पण बॅच आपल्या अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे सर्व विषयासहित आणि फक्त तांत्रिक, ज्यांना तांत्रिक विषयाची बॅच जॉईन करायची असेल त्यांच्याकरिता 2000 रुपये फी आकारण्यात आलेली आहे
आणि सर्व जर विषयाचे तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर 3000 रुपये फी आकारण्यात आलेली आहे. हे डिस्काउंट ऑफर आहे नवरात्री महोत्सवानिमित्त. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे आणि जे व्हॅलिडिटी आहे तुमची बॅचची 1 वर्षापर्यंत असणार आहे. एक्झाम 4 ते 5 महिन्यामध्ये होणार आहे, त्यामुळे आपण व्हॅलिडिटी जास्त देण्यात आलेली. नेमकी कधी एक्झाम होईल त्या तोपर्यंत ठीक आहे, 12 ऑक्टोबर ही ऑफरची लास्ट डेट आहे. अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे त्यावर तुम्हाला संपर्क करणे गरजेचं आहे. सेम वैशिष्ट्य आपण सुरुवातीला पाहिले त्याप्रमाणे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे. जे तुमचे टेक्निकलचे विषय आहेत, केमिस्ट्री आहे, बायोकेमिस्ट्री आहे, मायक्रोबायोलॉजी, बायोलॉजी आहे, या सर्व विषयासहित बॅच उपलब्ध असणार आहे. तसेच अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सरळ सेवा बॅच सुरू झालेली आहे, यामध्ये पण ऑफर आहे. 2000 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. त्या जागा निघणार आहेत 520 मंजूर झालेल्या आहेत, परंतु जे कोर्ट केस चालू आहे ते कोर्टचा जर निकाल लागला की लगेच अंगणवाडी सुपरवायझरची अंतर्गत अधिक सरळ सेवा दोन्ही जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. त्यानंतर एएनएम जेएनएम बॅच असेल 2024 तांत्रिक विषयासहित आहे. या बॅचची 3000 रुपये फी आकारण्यात आलेली आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. 50% डिस्काउंट आहे बॅचवरती. सेम वैशिष्ट्य आहे. बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागायचं आहे. तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद. काही जर नवीन अपडेट असेल तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल.